हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर मराठीमध्ये स्पेशली सर्व मुलांसाठी व्हिडिओज बनवत असतो. 11, 12 आणि जवळपास आता आपण 7वी 8वीपासून पण स्टार्ट केलेले आहेत. जवळपास सगळ्याच प्रकारचे व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. तर या एवढाच उद्देश की मराठीतल्या मुलांना मराठीमधून सायन्स हा विषय समजावा आणि त्याचबरोबर बाकीचे विषय पण समजावेत, हाच एक प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार आपण आत्तापर्यंत ॲसोलेशन या चॅप्टर्सवर जवळपास 7-8 व्हिडिओज बनवलेले आहेत, लेक्चर्स. आणि त्यामध्ये आपण जवळपास संपूर्ण 95% सिलेबस आपण या चॅप्टरच्या टॉपिकबद्दल कम्प्लीट केलेलं आहे. आता जो एक छोटासा चॅप्टर कन्सेप्ट आहे ज्यामध्ये की व्हेक्टर मेथड ऑफ कंबाइनिंग द टू सिम्पल हार्मोनिक मोशन, तर आपण सिम्पल हार्मोनिक मोशन्स तर माहिती आहे आपल्याला की सिम्पल हार्मोनिक मोशन काय असतं, कसं असतं, आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिले, ते व्हिडिओज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर याच प्रकारे आता आपल्या दोन सिम्पल हार्मोनिक मोशन कंबाईन झाली, तर आपला म्हणजे एक मोशन आहे सिम्पल हार्मोनिक मोशन आणि हे एक दुसरं एक मोशन आहे, ते दोन एक मोशन आहेत. समजा दोन्ही कंबाईन असे झाले ते कॉम्बिनेशन आहे, दोघं एक कॉम्बिनेशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर काय होईल, किंवा या कॉम्बिनेशन होतील एका डायरेक्शनला होतील की नाही सांगता येत नाही, एक या डायरेक्शनला चाललं आहे, एक या डायरेक्शनला चाललं आहे, एकाचे कॉम्बिनेशन्स आहेत, इन द आउट ऑफ फेज आहेत, त्याच्यात तर काय होतं. कधी कधी होतं पा आपण झोका घेत असतो वेळेस, एका दिवसामध्ये झोका कधी मित्र पकडतो, कुठेतरी धडक देतो, यामुळे तुमचा फरक पडतो. म्हणजे जे काही घडतं ते आपण दोन व्हेव्ज म्हणू शकतो, किंवा दोन या ठिकाणी आपण सिम्पल हार्मोनिक व्हेव्ज कॉम्बिनेशनसाठी पण तीच कन्सेप्ट आहे, पण या ठिकाणी आपण सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी घेतो. जर दोन सिम्पल हार्मोनिक मोशन कंबाईन झाले तर नेमकं त्यांच्यावरचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे किंवा ते कसे असतात त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण एक सिम्पल हार्मोनिक मोशन घेऊ. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे X1 = A1 sin ωt एक इक्वेशन आहे आणि X2 = A2 sin ωt + ϕ हे इक्वेशन आहे. आता काय असतं इक्वेशनमध्ये परत पाहू की ॲक्च्युली हे एक सिम्पल हार्मोनिक मोशनचे इक्वेशन आणि हे एक सिम्पल हार्मोनिक मोशनचे इक्वेशन, ऑब्व्हियसली डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहेत. तर यामध्ये जे काही A1 आणि A2 आहे ते त्याचे अँप्लिट्यूड दाखवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पहिल्याचं इक्वेशन जर अशा प्रकारे असेल, ती जी अँप्लिट्यूड असते ती A1 दाखवतं आणि दुसरं जर इक्वेशन असेल, समजा असं अशा प्रकारचं आहे, आपण त्याला इथून स्टार्ट करता निघूत, आपण फेज डिफरन्स 5/2 असेल त्यावेळेस, आपण याच्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. तर याची अँप्लिट्यूड समजा A2 मानली आणि याची अँप्लिट्यूड A1 मानली यामध्ये, तर अशा प्रकारे दोन आहेत. तर आपल्याला एक कंडिशन आहे की दोघांची अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असायला पाहिजे, या कंडिशनसाठी पाहतोय. नसेल तरी पण त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज असतात, मग त्या ठिकाणी वेगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. मग सध्या आपण एकाच कन्सेप्टबद्दल पाहणार आहोत की असे दोन सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत ज्यांची अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम आहे, आणि फक्त त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे फायचा आणि त्यांच्यामध्ये कुठला डिफरन्स आहे अँप्लिट्यूडचा. म्हणजे फेज डिफरन्स आणि अँप्लिट्यूड डिफरन्स असेल आणि फ्रिक्वेन्सी सेम असेल तर त्या इक्वेशनचं कॉम्बिनेशन काय होतं पाहू. तसं आपण कॉम्बिनेशन घेतो X1 = A1 आपल्याला, मग आपण लिहिलेलं एक मिनिट, तर आपण काय करू त्या ठिकाणी जर आपला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर X = काय करणार, X1 + X2 = आपण काय करणार, X1 म्हणजे काय, A1 sin ωt + X2 म्हणजे काय, A2 sin ωt + ϕ. ठीक आहे, मग या तेव्हा याचा रिझल्टंट घेत असतो X, तर रिझल्टंट आपला येतो या ठिकाणी A sin ωt + α. आता रिझल्टंट कसा आला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की नेमकं हे काय असतं. यामध्ये A म्हणजे काय असतं, A म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे. आधी अँप्लिट्यूड येणार हा एक फॅक्टर आणि A हा एक फॅक्टर, तर दोघांच्या ॲडिशनमुळे हा एक आणि हा एक, मग दोघांचे ॲडिशन कसे असणार आहे, बोथ आर अँप्लिट्यूड्स. आणि सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये कुठेही असो अँप्लिट्यूड आपली व्हेक्टर क्वांटिटी असते, म्हणजे आपल्या दोघांचं व्हेक्टर ॲडिशन करावं लागेल. आणि आपल्या माहिती समजा आपल्याकडे हा एक व्हेक्टर, समजा याला A1 व्हेक्टर मांडला आणि हा आपल्याकडे काय समजा A2 व्हेक्टर आहे. ओके, हा A2 व्हेक्टर आणि A1 व्हेक्टर हेच अँप्लिट्यूड व्हेक्टर, हा एक अँप्लिट्यूड व्हेक्टर आणि हा एक अँप्लिट्यूड व्हेक्टर मांडलं. आणि त्याचा रिझल्टंट जर काढत असेल तर आपण या ठिकाणी हा रिझल्टंट समजा या ठिकाणी आपण वर घेतलं, A1 इथं घेतलं, तर हा रिझल्टंट आपला या डायरेक्शनमध्ये येईल, हा A. ओके, तर मग आपण समजा आता A1 आणि A2 अँगल किती आपण पाहतो, समजा A1 A2 अँगल आहे ϕ, आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं पण इथे हा आहे पा X1 आणि X2 याच्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे ϕचा, म्हणजे त्यांच्या अँप्लिट्यूडमध्ये अँगल किती असणार आहे ϕ, तर आपण या ठिकाणी ϕ घेतला. A1 A2 अँगल किती आहे ϕ आणि त्यालाच आपण फेज डिफरन्स पण म्हणत असतो. ठीक आहे, आणि मग आता यामध्ये आणि आपण रिझल्टंट A आणि A1 यांच्यामधला अँगल आपण अल्फा कन्सिडर केला. कोणामधला पा, लक्षपूर्वक पा, A आणि रिझल्टंट A
आणि ए वन यांच्यामधला अँगल जर आपण काय कन्सिडर केला, अल्फा कन्सिडर केला, तर त्यावेळेस मग आपल्याला रिझल्टंट लिहिता येतो, म्हणजे ए इक्वल टू आपल्याकडे असणार आहे अंडर रूट, आपण काय करतो फर्स्ट वेक्टर स्क्वेअर, म्हणजे काय करणार ए वन मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर, फर्स्ट वेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर प्लस सेकंड वेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट वेक्टर इंटू सेकंड वेक्टर इंटू कॉस अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स, आणि या दोन वेक्टरमधला अँगल या ठिकाणी किती आहे फाय आहे, म्हणून आपण फाय लिहिलं, म्हणजे एची व्हॅल्यू काय असणार आहे फाय असणार आहे, आणि या ठिकाणी अल्फा आपल्याकडे असणार आहे, अल्फा काढतोस आपला टॅन अल्फा वापरावा लागेल, टॅन अल्फा इक्वल टू आपण लिहिणार आहोत ए ए टू साईन आपण घेऊ शकतो या ठिकाणी फाय अपॉन ए वन प्लस ए टू कॉस फाय आपण या ठिकाणी वापरत असतो. आता हे कसं आलं तर आपलं माहिती आहे, जेव्हा आपण दोन व्हेक्टरमधला रिझल्टंट काढत असतो रिझल्टंटची डायरेक्शन दाखवण्यासाठी जो फॉर्म्युला वापरत असतो तो फॉर्म्युला असतो टॅन अल्फा इज इक्वल टू, जर समजा हा व्हेक्टर ए व्हेक्टर मांडला आणि हा व्हेक्टर बी मांडला आणि हा रिझल्टंट आर मांडला, तर त्यामध्ये असतं आपल्याकडे बी साईन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा, हा आपण फॉर्म्युला वापरत असतो, म्हणजे हा ए व्हेक्टर हा बी व्हेक्टर हा रिझल्टंट व्हेक्टर आणि हा थीटा म्हणजे एवर ए आणि बीमधला अँगल. त्याचप्रकारे पहा पहा इथला हा अल्फा म्हणजे कोणामधला अँगल असतो फर्स्ट व्हेक्टर आणि रिझल्टंट मधला अँगल, या ठिकाणी पण आपण तेच केलं, इथला अल्फा म्हणजे कोणामधला हा फर्स्ट ए वन व्हेक्टर आणि रिझल्टंटमधला अँगल घेतला ए आहे या ठिकाणी रिझल्टंट, आता या ठिकाणी हा बी म्हणजे काय सेकंड व्हेक्टर आहे, तर हा ए आपला या ठिकाणी सेकंड व्हेक्टर काय ए टू, म्हणून बीच्या ठिकाणी काय ठेवलं आपण ए टू ठेवलं, नंतर काय केलं आपण साईन थीटा, हा थीटा म्हणजे अँगल कोणामधला घेतला होता पहा, हा थीटा म्हणजे अँगल ए व्हेक्टर आणि बी व्हेक्टरमधला अँगल, या ठिकाणी ए व्हेक्टर आणि ए वन व्हेक्टर आणि ए टू व्हेक्टर आहे, त्यांनी दोघांमधला अँगल किती या ठिकाणी फाय आहे, हा इथं आपण फेज डिफरन्स घेतला आहे पहा, याच्यात फाय नाही याच्यात फाय आहे, अँगल दोघांमधला किती आहे फाय, म्हणून या ठिकाणी साईन थीटा घेण्याऐवजी आपण साईन फाय घेतलं, तसंच ए वनच्या ठिकाणी एच्या ठिकाणी ए वन आणि बीच्या ठिकाणी ए टू आणि परत कॉस थीटाच्या ठिकाणी आपण फाय, तर आपल्याला हे इक्वेशन आलं त्याप्रकारे, तर हा आपण त्याचा रिझल्टची डायरेक्शन म्हणजे सांगत असतो, म्हणजे हा याच्यावर आपण अल्फा काढायचं असेल तर आपण इक्वेशनला लिहू शकतो आणि याच इक्वेशनला थोडं कॉम्प्लिकेटेड वेनं लिहिलं तरी आपल्याला असं येऊ शकतं म्हणजे वेगळ्या वेनं, तर एक्स इक्वल टू आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू किती आपल्याकडे हे एवढी मोठी व्हॅल्यू लिहिणार आपण अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय इंटू त्याच्या पुढेच काय येणार आपण साईन साईन ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू काय लिहिणार आपण इथं ब्रॅकेटमध्येच असणार आहे आपण प्लस टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट ए टू साईन फाय डिवाइड बाय ए वन प्लस ए टू कॉस फाय, आणि असं एवढं कॉम्प्लिकेटेड लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट इक्वेशन कसं लिहितो या ठिकाणी असं लिहितो एक्स इज इक्वल टू कॅपिटल ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा असं इक्वेशन लिहित असतो, आणि मग आपण सांगत असतो एची व्हॅल्यू किती हे एवढी आणि अल्फाची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो, म्हणजे दोन सिंपल हार्मोनिक मोशनला कंबाईन केल्यानंतर जी की रिझल्टंट येतं पण कंडिशन काय म्हणजे देअर फ्रिक्वेन्सी शुड बी सेम, अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे त्यांची सेम असायला पाहिजे आणि त्याची की ॲम्प्लिट्यूड डिफरंट असतील आणि फेज डिफरंट डिफरंट असतील, फेज डिफरन्स वेगळे असतील त्यांच्यामधला फेज वेगळा असेल फेज डिफरन्स असेल तर आपण या प्रकारे काढत असतो, आणि हे इक्वेशन महत्त्वाचं आहे त्यापेक्षा हे इक्वेशन लक्षात ठेवून जरी हे एक ॲम्प्लिट्यूड आणि हे एक तुम्हाला दोनच गोष्टी विचारल्या जातील अशा प्रकारचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, त्या ठिकाणी आपण थांबूयात, थँक्यू.